आहे, आजूबाजूनी आहे, माईक खेचणाऱ्यांकडून सगळीकडून आहे. पण एक आपल्याला जाणवत आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये जणू काही मुघलाई आपल्या राज्यात आलेली आहे. आपण जर बघितलं असेल तर ज्या मतदारसंघात आपण बसलेलो आहोत, परत परत मी हा विषय घेत असतो कारण हा विषय महत्त्वाचा आहे, तिकडचे स्थानिक गद्दार आमदार यांनी आमच्या गणपती बाप्पाच्या सणामध्ये मिरवणुकीच्या वेळी बंदूक काढली, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं. काल परवाकडे रिपोर्ट आला की त्यांच्याच बंदुकीतून ती गोळी चालवली होती, तरी देखील अजून कुठेही आर्म्स ॲक्टच्या दरीत कुठेही कारवाई झालेली दिसत नाही आहे. असेच अनेक प्रसंग या महाराष्ट्रात गद्दार आमदारांकडून झालेले आहेत. कोणाला धक्काबुक्की असेल, कोणा शिवीगाळ असेल, कोणा धमकी असेल, पण कुठेही काही कारवाई झालेली नाही आहे. पुढे जात असताना जर आपण बघितलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये देखील आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा अधिवेशन असतं किंवा इतर देखील आम्ही शेतकऱ्यांना मदत करायला सांगत असतो, ओला दुष्काळ जाहीर करायला सांगत असतो, मदत पोचली पाहिजे सांगत असतो, पण स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके ह्याच धोरणावर हे खोके सरकार पुढे चाललेलं आहे. तिसरी गोष्ट जर आपण बघितली तर एक सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, हे सगळं करूनही राज्यपालांना कुठेही बदललेलं नाही आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत आहे. पण हे सगळं जेव्हा होत असताना एक आता जाणवायला लागलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या कॉन्ट्रोवर्सीज असतील, हे कुठच्याही धर्माबद्दल असेल, कुठच्याही व्यक्तीबद्दल असेल बोलणं, महापुरुषांबद्दल बोलणं असेल, हा एक स्मोक स्क्रीन म्हणून खोके सरकार तयार करत आहे, ज्याच्या आडून ज्याच्या मागून लपून पैसे काढणं, मुंबईला लुटणं, महाराष्ट्र लुटणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आजचा जो विषय मी घेत आहे, आपल्यासमोर आणत आहे, तो खूप महत्त्वाचा आहे, खूप गंभीर आहे, कारण हा विषय आपल्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या एकदम जवळचा विषय. जर आपण बघितलं असेल तर खरं तर नागपूरमध्ये देखील आम्ही अनेक घोटाळ्यांबद्दल, गैरवर्तनांबद्दल बोललो, मग NIT चं असेल, अनेक 2-3 विषयांबद्दल बोललो, पण तिथे कुठेही कारवाई झाली.